यांची विचारसरणी घेऊन पुढे जाणार आहोत, शरद पवारांची नाही. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची विचारसरणी काय होती हे त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले. जेवढं बोललो तेवढं बरोबर आहे की यशवंतराव चव्हाणांचं फोटो लावतात, त्यांचे विचारसरणी आम्ही अंमलात आणणार आहोत असं म्हणतायत. त्यांना शरद पवारांचा फोटो म्हणजे आता तो तर संपलेला, तो विषयच आमच्यासाठी संपलाय. यशवंतराव चव्हाणांचे विचार काय आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, अख्ख्या भारताला माहिती आहेत. ते कसे अंमलात आणतात ते बघूया आपण. तर याला लागूनच म्हणजे अजित पवारांबद्दल झालंच, पण छगन भुजबळ हे देखील तिथं जात आहेत. शाहू फुले आंबेडकरांचा जे वार्ता सांगतात. मी काय सांगतोय तुम्हाला, उद्याचा दिवसच जाऊ द्या ना, कोण जातं कोण जात नाही हे तर बघा. साहेब दलित गुप्ता 1998 साली त्यांना मर्डर झालं असं वक्तव्य मैलान रोरंडियाल यांनी केलेलं आहे. आता याबाबत कुठली सत्य आहे, SID चौकशी तर स्थापन झालेली आहे, बडगुजर यांची चौकशी सुरू झालेली आहे. हे सगळं फक्त माहोल क्रिएट करण्यासाठी असतं. कोण बडगुजर, कोण सलीम कुत्ता, कोण इकबाल टकल्या, काही नसतं. माझ्या बाजूला मी मुंब्र्यातनं प्रतिनिधित्व करतो, कोण बाजूला उभं राहून राहतं कोणाला माहिती आहे काय? कोणाला फोटोग्राफ आहे बाबा तुझं काय रे, चारित्र्य सर्टिफिकेट आहे का रे, पोलीस क्लिअरन्स आहे का असं विचारणार काय? हे फक्त नाटक असतं. निवडणूक आली की कुठेतरी दाऊद इब्राहिमला आणायचा, कुठेतरी ड्रग्जला आणायचं, कुठेतरी कुणीतरी एक आरोपी आणायचा आणि तो चिटकून टाकायचा. त्याच्यात काय मोठे जे इथे येऊन बाईट देतात ना तेच ते. दाऊदवर काय झालं हे काय आपलं काम नाही ना. दाऊद ह्या देशाचा दुश्मन आहे हे सर्वज्ञात आहे. दाऊदला काय झालं तर हे बघा, महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेने घेतलेली भूमिका, प्रत्येक भूमिका ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असं नाहीये. त्यामुळे एक वर्ष झोपलं होते का आणि हे होते का हा ही गोष्ट वेगळी. आता सेटलमेंटच्या बाबतीत राज ठाकरेंपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार? सर पुरेसं संख्याबळ नसल्याने राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवार निवडून आणण्यासाठी जर शरद पवार गटाला आणि ठाकरे गटाला कुठेतरी कसरत करावी लागणार आहे सुद्धा माहिती समोर येते. ना नाही, आमची संख्या कमी आहे. आमची संख्या कमी असल्यानेच काही जण राज्यसभा मिळवण्यासाठी माझ्यावर टीका करत असतात. त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांना राज्यसभा मिळावी. म्हणजे मी एकमेव असा माणूस आहे ज्याच्यावर अजित पवार गटातनं टीका होत असते आणि एक काही विशिष्ट माणसं करत असतात. त्यांना फक्त आम्ही जितेंद्र आव्हाडांना भिडतो आहोत, आम्ही जितेंद्र आव्हाडांशी लढतो आहोत, आम्ही हे करतो आहोत, आम्ही ते करतो आहोत, आम्ही सगळं जितेंद्र आव्हाडांविरुद्ध करतोय राज्यसभेमध्ये. जर माझ्यावरती टीका करून राज्यसभा मिळणार असेल आणि कोणाचं नशीब फळफळणार असेल तर देव त्यांचं भलं करो. विधिमंडळाच्या 25 समित्यांचं कामकाज गेल्या 16 वर्षापासून ठप्प आहे. अहो विधानसभा नाही, महाराष्ट्र ठप्प आहे. तुम्ही कसल्या त्या 26 समित्या घेऊन बसल्या? चला झाले प्रश्न, तुमच्याकडे प्रश्न नाही. कुठलं पालघरचा जिल्हाध्यक्ष ह्याच्यातल्या अंतर्गत अनेक गोष्टी आहेत जी मी इथे बोलू शकत नाही. माझ्यावर माझ्या बापाचा दबाव नव्हता, इथनं काय येणार.